नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पोलीस भरती 2020 साठीची तयारी करत आहोत आणि ती तयारी करत असतानाच आपण आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीचे जे प्रश्न आहेत किंवा प्रश्नपत्रिका आहेत तर त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपला अभ्यास कवर करत आहोत. सो आपण 2016चे काही प्रश्न म्हणजे काही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी पाहिलेले आहेत. आज आपण सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न पाहणार आहोत. काल आपण सांगलीच्या पाहिले होते. सांगलीच्या क्वेश्चन पेपरमध्ये मोस्टली गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. सो जी केचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. काही थोडेफार प्रश्न राहिलेले आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. आज आपण सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न घेऊयात. ओके, तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? एक भारत, दोन जर्मनी आणि तीन फ्रान्स. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. म्हणजे कॅनबेरा हे शहर जे आहे ते भारत, जर्मनी किंवा फ्रान्समध्ये नाही आहे, तर ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? एक विलास पाटील, दोन अनंत कुलकर्णी, तीन अच्युत गोडबोले आणि 4 यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अच्युत गोडबोले. मुसाफिर हे आत्मचरित्र अच्युत गोडबोले यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? एक डॉक्टर सदानंद मोरे, दोन श्रीपाल सबनीस, तीन सत्यवत शास्त्री आणि 4 यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीपाल सबनीस. आत्ता रिसेंटली झालेली काही साहित्य संमेलनं जी आहेत तर ती महत्त्वाची आहेत, त्यांचे अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी संयुक्त राष्ट्रदिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? एक 21 ऑक्टोबर, दोन 24 ऑक्टोबर, तीन 14 नोव्हेंबर आणि 4 यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 ऑक्टोबर. तुमच्यापैकी काही जणांनी असं म्हटलं की मॅम फक्त क्वेश्चन रीड करत जा, आम्ही ऑप्शन वाचत असतो. बट ऑप्शन वाचून दाखवण्याचं कारण हे आहे की बऱ्याचदा तुम्ही जेव्हा म्हणजे इतर काही काम करत असताना तुम्ही जेव्हा लेक्चर ऐकत असता, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही गृहिणी असतात तर त्या स्वयंपाक वगैरे करताना लेक्चर्स ऐकत असतात. सो त्यांना त्यावेळेला मोबाईलकडे पाहणं पॉसिबल नसतं, बट ते फक्त प्रश्न आणि जे ऑप्शन आहे ते ऐकून स्वतःचं उत्तर मनातल्या मनात देत असतात आणि नंतर मी सांगितलेल्या उत्तरासोबत ते कम्पेअर करत असतात. त्यामुळे मी सगळे ऑप्शन्स वाचून दाखवत असते. ओके, त्याचबरोबर तुमचे कोणी फ्रेंड्स जरी तुमच्या बाजूला बसून लेक्चर ऐकत असतील तर कदाचित म्हणजे त्यांना पाहायला नाही मिळालं तर किमान त्यांना ऐकून प्रश्न आणि ऑप्शन ऐकून त्यांचा अभ्यास व्हावा, हाच ऑप्शन रीड करण्यापाठीमागचा हेतू आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणता म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर अर्थात हा प्रश्न अगोदर पण येऊन गेलेला आहे आणि महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 21 मार्च, पर्याय 2 25 ऑक्टोबर, पर्याय 3 1 मे आणि 4 यापैकी नाही. याचं उत्तर आहे यापैकी नाही. कोणता दिवस हुतात्मा दिन म्हणून, पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार सन 2016 कोणास प्राप्त झाला? एक आशा काळे, दोन सुलोचनाताई, तीन उषा नाडकर्णी आणि 4 यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आशा काळे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र केशरी 2016 हा किताब कोणी जिंकला? एक चंद्रहार पाटील, दोन सय्यद चौस, तीन विनोद चौगुले आणि 4 विजय चौधरी. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विजय चौधरी. आणि आपल्याला माहिती की आपण कालच म्हणजे एक प्रश्न पाहिला होता की सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी जिंकणारा कोणतं. असे जे पण पहिलवान आहेत ज्यांनी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी जिंकलेला आहे तर ऑलरेडी एक आपण पाहिलेला होता, तर बाकीचे जे आहेत त्यांचं नाव तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं, कारण येणाऱ्या एक्झामला प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1995, 1993, 2001 की यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे 1993. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली? एक 9 जानेवारी 1982, दोन 9 जानेवारी 1983, तीन 9 जानेवारी 1984 आणि 4 9 जानेवारी 1985. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 जानेवारी 1982. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिओनार्डो दी विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? वेनिस, फ्लोरेन्स, रोम की काठमांडू. याचं बरोबर उत्तर आहे फ्लोरेन्स. फ्लोरेन्स या शहरामध्ये लिओनार्डो दी विन्सी हे संग्रहालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पिट्स इंडिया ऍक्ट जो होता किंवा पिट्स इंडिया कायदा जो आहे तो केव्हा मंजूर झाला? 1773, 1784, 1793 की यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1784. पिट्स इंडिया ऍक्ट जो आहे तो 1784 ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता म्हणून कोणाला ओळखलं जातं? एक वोल्तारो, दोन रुसो, तीन मॉन्टेस्क्यू आणि चार यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, रुसो. रुसो याला आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक किंवा उद्गाता म्हणून ओळखतो. दुसरी गोलमेज परिषद किती साली भरली? 1930, 1931, 1933 की 1934? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, 1931. तर तीन गोलमेज परिषदा सलग तुम्हाला माहिती पाहिजे, 30, 31 आणि 32. त्याचबरोबर गांधी आयर्विन करारही माहिती पाहिजे, आणि ज्याला आपण पुढे करार म्हणतो म्हणजे महात्मा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला, तर तोसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? एक राजगुरू, दोन सुखदेव, तीन सूर्यसेन आणि चार चंद्रशेखर आझाद. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न आहे, तेजस्वी आणि शुद्ध हिरा काय आहे? एक विद्युतवाहक, दोन विद्युत दुर्वाहक, तीन ज्वलनशील आणि चार यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, विद्युत दुर्वाहक. म्हणजे हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो हे तुम्हाला माहितीच असेल. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला? एक 19 मार्च 1976, दोन 19 एप्रिल 1975, तीन 21 डिसेंबर 1976 आणि चार 21 मार्च 1976. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, 19 एप्रिल 1975. त्याचबरोबर तुम्हाला मंगळयान जे आहे, मंगळ मिशन, त्याच्याबद्दलच्या डेट्स माहिती पाहिजेत. आणि त्याहूनही इम्पॉर्टंट आहे चांद्रयान दोन मोहीम. चांद्रयान दोन मोहीम सध्या झालेली आहे, त्यामुळे कदाचित त्याची हिस्ट्री जर विचारली तर चांद्रयान एक जे आहे ते भारताने कधी पाठवलं होतं त्याची डेट विचारली जाऊ शकते. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? आकर्षण, प्रतिकर्षण, दोन्हीही यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे प्रतिकर्षण. म्हणजे सजातीय ध्रुव असतील तर प्रतिकर्षण असतं, विजातीय ध्रुव असतील तर आकर्षण असतं. म्हणजे काय? तर जर आपण कोणताही चुंबक घेतला, म्हणजे तुम्ही पट्टी चुंबक घेतला, तर त्याचा साऊथ पोल आणि नॉर्थ पोलचा जर आपण विचार केला, आणखी एक जर लोहचुंबक आपण घेतला, तर ज्या वेळेला याचा साऊथ पोल आणि याचा नॉर्थ पोल ज्या वेळेला जवळ येतील तर यांच्यामध्ये आकर्षण असेल. पण जर समजा साऊथ आणि साऊथ पोल एकत्र आले तर ते एकमेकांना दूर ढकलतील. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? एक 15, दोन 32, तीन 12 आणि चार 20. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12. म्हणजे कलाक्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, तर याच्यातले जे काही लोक असतात, त्यांना समाजसेवा असेल तर त्याच्यातले, सामाजिक कार्य, त्याच्यातले काही जे लोक असतात, तर त्यांची नेमणूक राष्ट्रपती जे आहेत ते राज्यसभेवरती करत असतात, आणि असे एकूण 12 सदस्य असतात. ओके, त्याचबरोबर तुम्हाला अँग्लो इंडियन किती असतात लोकसभेवरती ते सुद्धा माहिती पाहिजे. जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, कारण आत्ता सध्या जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये आपण पाहतो की SC आणि ST साठीचं जे आरक्षण आहे ते 10 वर्षांनी वाढवलं, मात्र अँग्लो इंडियनसाठी तशी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही, त्यामुळे कदाचित तो प्रश्न बनू शकतो. आता आणखी एक मला थोडं एक क्लिअर करायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला सांगते, इथे न सांगता. त्याच्या पाठीमागे रिझन हे असतं की तुम्ही ते शोधावं आणि ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहावं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कोणीतरी हे विचारले आणि आपण जर ते लिहून पाठवलं, स्पेसिफिकली जर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवलं, तर ते तुमच्या जास्त लक्षात राहील. म्हणजे ॲज कम्पेअर टू मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणं आणि तुमचं ते तुम्ही फाइंड आउट करणं स्वतः आणि ते पाठवणं, याच्यामध्ये थोडा डिफरन्स राहील, कारण ते तुमच्या जास्त लक्षात राहील. म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगते, कारण त्याच्यामध्ये तुमचा बाकीचा अभ्यास पण होत असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, मालगुडी डेज ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? एक श्री वपू काळे, दोन श्री पु ल देशपांडे, तीन श्री मंगेश पाडगावकर आणि चार यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत भारतीय वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? एक महात्मा ज्योतिबा फुले, दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचे ऑप्शन नाही आहेत, ॲक्च्युली कट झालेत, पण याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच हे बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र होतं. ओके, सो हे होते सोलापूर जिल्ह्यातले काही प्रश्न. उरलेले प्रश्न पण आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर आपण सांगली जिल्ह्याचे पण राहिलेले प्रश्न पाहणार आहोत, पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, अभ्यास व्यवस्थित करा, तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा,
आणि त्याचबरोबर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. पोलीस भरतीच्या यशासाठी परीक्षा ॲपनं आणलेली आहे महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज. मित्रांनो, हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, परीक्षा ॲप. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ऑफिसर 40 हा जर कोड तुम्ही वापरला तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला असणाऱ्या सर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजमध्ये 40% काय डिस्काउंट मिळणार आहे. तर मित्रांनो, लवकर डाउनलोड करा परीक्षा ॲप आणि त्या ठिकाणी 40% डिस्काउंट हा तुम्ही मिळवा.